नमस्कार मित्रांनो, कसं काय? मजेत का? मजेतच राहायचं तर मी आपला नकुल नखाते स्वागत करतो आपलं चॅनल नखाते गुरुजी एज्युकेशन मध्ये. मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे आपल्या फोर्स अँड प्रेशर ह्या आपल्या चालू असलेल्या युनिटचा एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा पॉईंट ज्याचं नाव आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. इंटरेस्टिंग खूप पॉईंट आहे हा. बघा, आता याच्यामध्ये ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, मग ॲटमॉस्फिअरचा अर्थ काय? ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला काय आहे? हवा आहे. ही आहे आपली अर्थ. अर्थ तर या अर्थच्या आजूबाजूला काय आहे? एअर आहे. मग त्याला काय म्हणत असतो आपण? ते जे काही एअरचा पट्टा असते, पूर्ण जो काही भाग असतो, त्याला आपण म्हणत असतो ॲटमॉस्फिअर. आता ही एअर कुठपर्यंत आहे बघा, या पृथ्वीच्या 400 किलोमीटर सपोज करा, हा असा गोल राऊंड आहे आणि या गोल राऊंड इथून याचं अंतर आहे समजा 400 किलोमीटर. किती? 400 किलोमीटर. 400 किलोमीटर पर्यंत आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला काय आहे? हवा आहे, म्हणजे एअर आहे. सगळीकडे काय आहे? एअर आहे. या सगळीकडे सगळीकडे काय आहे? एअर आहे. मग बघा, जे पृथ्वीच्या आजूबाजूचा जो इतका भाग असतो, म्हणजे हा भाग समजा आपला, हा ही जी काही हाईट आहे आपली, ही आहे 16 किलोमीटर. किती? 16 किलोमीटर. तर या 16 किलोमीटरमध्ये हवा खूप प्रमाणात असते, म्हणजे दाट हवा असते, एअर खूप मोठ्या प्रमाणात असते. पण जसं जसं आपण उंच जातो, पृथ्वीपासून जसं जसं आपण उंच जातो, तसं हवेचं जे काही इथे कशी डेन्सिटी हवेची जास्त आहे, घनता जास्त आहे, पण इथे कशी कशी हवा एकदम पातळ पातळ हवा होत जाते. म्हणून इथे कशी हवेची, एअरची अशी गर्दी आहे, जास्त एअर आहे, पण इथे कसं एअर अशी डायल्यूट होत जाते. डायल्यूट होत जाते म्हणजे काय? त्याची घनता कमी होत जाते. कळालं तुम्हाला? तर हे आहे आपलं ॲटमॉस्फिअर. मग आपली जे काही पृथ्वीवर पृथ्वी आहे, मग पृथ्वीवरच्या ऑब्जेक्टवर ही जे काही एअर प्रेझेंट आहे सगळी, ती एअर काय करत असेल? प्रेशर टाकत असेल नक्कीच. तर मग त्याला काय म्हणत असतात? ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणजे ऑब्जेक्टवर जी काही एअर आहे वातावरणातली, ती प्रेशर टाकत असते. त्याला मग त्या कन्सेप्टला काय म्हणतात? ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. कळालं? ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे काय? जे प्रेशर एअरकडून एखाद्या ऑब्जेक्टवर टाकले जाते, त्याला काय म्हणत असतो आपण? ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. कळालं तुम्हाला? आता बरोबर लिहून घेऊ आपण आणि त्याच्यातून पुन्हा एकदा हे रिवाइज करून सगळ्या गोष्टी बरोबर व्यवस्थित समजून घेऊ. बघा मित्रांनो, आता फर्स्ट पॉइंट काय आहे आपला? द लेअर ऑफ एअर सराउंडेड अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. लेअर म्हणजे काय? थर. कशाचा थर? हवेचा थर, म्हणजे एअरचा थर. पृथ्वीच्या अवतीभोवती जो काही हवेचा थर आहे, जिथे जिथे एअर आहे, त्या लेअरला काय म्हणत असतात? ॲटमॉस्फिअर. मग बघा आता सेकंड पॉइंट, द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट 16 किलोमीटर हाईट, अप टू 16 किलोमीटर हाईट. मग आता ही जी काही लेअर आहे, म्हणजे पृथ्वीपासून 16 किलोमीटर वर गेलो, 16 किलोमीटर जर आपण हाईट वर गेलो, तर तिथपर्यंत काय आहे? हवा भरपूर प्रमाणात आहे, तिथपर्यंत एअर आहे. नंतर बघा, इट फर्दर एक्सटेंड अप टू अबाउट 400 किलोमीटर इन अ व्हेरी डायल्यूट फॉर्म. नंतर 400 किलोमीटर पर्यंत, असंच वरवर जर आपण 400 किलोमीटर पर्यंत गेलो, तिथपर्यंत पण हवा आहे, परंतु 16 किलोमीटरच्या वर जर आपण गेलो, तर हवेचं प्रमाण कसं होत जाते? कमी 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 होत जाते. नंतर खूप वर हाईटवर असं असते की जसं काय हवा नाहीच, इतक्या कमी प्रमाणात तिथं हवेचं प्रमाण असते. कळालं तुम्हाला? जशी जशी हाईट वाढत जाते, तसं तसं हवेचं प्रमाण काय होत जाते? कमी कमी होत जाते, एअर कमी कमी होत जाते. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. मग ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचे डेफिनेशन काय आहे? ही जी काही एअर आहे मग वातावरणातली, तर ती ही एअर जे काही प्रेशर तयार करत असते, त्याला काय म्हणतात? ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. कळालं तुम्हाला? बघा मग चौथा पॉइंट आपला, ऍक्च्युअली ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज द रेशियो ऑफ प्रेशर अप्लाइड बाय वेट ऑफ एअर अँड द एरिया ऑफ सरफेस वेअर इट इज अप्लाइड. हळूहळू लक्षात घ्या
की नेमके ऍटमॉस्फेरिक म्हणजे काय. सपोज करा हा माझा हात, हे जे काही माझा हाताचा एरिया आहे, या एरियावर किती हवेचं प्रेशर पडा लागलं त्याला काय म्हणतात, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. या ऍटमॉस्फेअर मधल्या हवेचं प्रेशर नेमके एवढ्या या सरफेसवर किती पडा लागलं त्याला काय म्हणतात, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे काय, रेशियो घ्यायला लागला आपल्याला. रेशियो म्हणजे काय, तर रेशियो म्हणजे प्रेशर अप्लाय, कशा कशाचा रेशियो, जे काही प्रेशर अप्लाय होत आहे ते आणि कशावर, किती सरफेस एरियावर ते प्रेशर एक्झर्ट होत आहे ते, त्याला काय म्हणत असतात, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कळालं. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे बघा, द एअर प्रेशर ऍट द सी लेवल इज कॉल्ड वन ऍटमॉस्फिअर ऍटमॉस्फिअर प्रेशर. मग आता हे ऍटमॉस्फिअर मधलं जे काही प्रेशर आहे हे मोजायचं कसं, तर मग काय केलेलं आहे, जे काही सी लेवल आहे, सी लेवल म्हणजे काय, समुद्र पातळी, समुद्राची जी काही लेवल आहे समुद्र, तर त्या समुद्राच्या लेवलवर जे काही प्रेशर पडते तर त्याला काय म्हणत असतात, वन ऍटमॉस्फिअर प्रेशर. किती, वन ऍटमॉस्फिअर प्रेशर हे काय आहे, युनिट आहे कशाचं, प्रेशरचं. वन ऍटमॉस्फिअर प्रेशर काय आहे, प्रेशरचं युनिट आहे, की वन ऍटमॉस्फिअर प्रेशर एवढं प्रेशर त्या समुद्र जे काही आहे त्या पातळीवर त्या लेवलवर पडत असते. कळालं तुम्हाला. मग आपल्याला माहित आहे आपण जर त्या समुद्र पातळी, समजा हे समुद्र आहे त्याच्या वरवर जर गेलो तर काय होईल, हे जे काही प्रेशर आहे ते कमी होत जाईल. का, कारण की तिथे एअरचं प्रमाण कसं असेल, कमी असेल. कारण की आपल्याला माहित आहे जसे हाईट वाढत जाते तसं एअरचं प्रमाण काय होत असते, कमी होत असते. मग समुद्राची लेवल आहे समजा, तर समुद्रापेक्षा उंच काय असतात काही काही जमिनी, समुद्राची लेवल समजा ही एखादी टेकडी इतकी उंच आहे, मग या समुद्राच्या इथे काय आहे, वन ऍटमॉस्फिअर प्रेशर आहे, परंतु मग या टेकडी टेकडीची हाईट कशी जास्त आहे, मग या टेकडीवर कसं असेल ते प्रेशर, कमी असेल. तर अशा प्रकारे कमी जास्त सगळीकडे हे प्रेशर असते. कळालं तुम्हाला इथपर्यंत. मग बघा, इट डिक्रीजेस एज वी गोज अप इन हाईट ऑफ सी लेवल. मग ही जी काही सी लेवल आहे याच्या जर हाईट याच्या पेक्षा जर आपण वरवर जात गेलो तर काय होत असते, तेच सांगितलेलं आहे की हे जे काही एअर प्रेशर आहे ते कसं होत असते, डिक्रीज होत असते. डिक्रीज म्हणजे कमी कमी होत असते. कळालं तुम्हाला. तर ही होती आपली माहिती. अजून थोडीशी माहिती आपल्याला बघायची आहे, ती आपण बघूया. बघा आता आपण बघितलं की सी लेवलवर काय असते, वन ऍटमॉस्फिअर इतकं प्रेशर असते. म्हणजे वन ऍटमॉस्फिअर काय आहे, किती प्रेशर आहे, म्हणजे प्रेशरचं एक युनिट आहे. मग त्याची व्हॅल्यू काय, आता आपण बघूया कि वन ऍटमॉस्फिअर प्रेशर म्हणजे किती प्रेशर. वन ऍटमॉस्फिअर म्हणजे काय आहे बघा, 101 × 10³ पास्कल. आपल्याला माहित आहे प्रेशर कशामध्ये मोजत असतो आपण, पास्कल मध्ये. मग किती पास्कल म्हणजे वन ऍटमॉस्फिअर होते, 101 × 10³ म्हणजे काय, 1/3 म्हणजे 1000, म्हणजे 101,000 पास्कल म्हणजे किती, वन ऍटमॉस्फिअर प्रेशर. कळालं. मग 101 × 10³ पास्कल म्हणजेच या 101 × 10³ पास्कललाच काय म्हटलेलं आहे, वन बार. कळालं तुम्हाला, त्याला काय म्हणतात, वन बार. म्हणजे सी लेवलवर किती असते प्रेशर, वन बार इतकं, म्हणजे वन ऍटमॉस्फिअर. कळालं. आता मग एक छोट्या छोट्या गोष्टी बघा, की 100 पास्कलला काय म्हणतात, हेक्टो पास्कल पण म्हणतात. काय म्हणतात, 100 पास्कलला हेक्टो पास्कल पण म्हणतात. मग 100 पास्कल इज इक्वल टू काय असते, 1 m bar. काय असते, 1 m bar. 1 m bar म्हणजे किती, 100 पास्कलला काय म्हणत असतात, 1 m bar. नंतर असे 1000 m bar, 1000 m bar म्हणजे काय होत असते, 1 bar. सगळ्यात आधी 1 m bar किती आपल्याला माहिती आहे, 1 m bar म्हणजे किती, 100 पास्कल. कळालं तुम्हाला. आणि मग असे 1000 m bar म्हणजे 10³ m bar म्हणजे किती, 1 bar. कळालं तुम्हाला. तर 1 bar म्हणजेच किती असते, 10³ m bar. कळालं तुम्हाला.
बार म्हणजे काय, एम बार म्हणजे काय, पास्कल म्हणजे काय, सगळ्यात छोटं कोण, पास्कल, 100 पास्कलचा 1 एम बार आणि 1000 एम बारचा 1 बार, कळालं तुम्हाला? तर हे व्यवस्थित वाचून घ्यायचं मग समजते. आता एक मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे, काय की इतकं मोठ्या प्रमाणात प्रेशर आपल्याला माहित आहे की अप्लाय व्हावं लागलं आपल्या बॉडीवर. आता आपण पण इथेच राहतो, आपल्या आजूबाजूला पण एअर आहे, मग हे इतकं मोठं एअर आपल्यावर सगळं प्रेशर एक्झर्ट करायला लागलं, सगळ्या साईडकडून एअर आहे आपल्या, मग या एअरचे इतक्या मोठ्या प्रेशरमुळे पण आपल्या शरीराला काही त्रास का होत नाही तर आपण क्रश झालो असतो, आपण चपलो असतो, दबलो असतो इतक्या मोठ्या प्रेशर खाली, परंतु असं का होत नाही? आपल्याला जर वाटते काहीच नाही, आजूबाजूला काहीच प्रेशर नाही, आपल्या शरीरावर काहीच ताण जाणवत नाही, असं का होते? कारण की आपल्या शरीरात पण जे काही रक्त वाहत असते, जे काही आपल्या शरीरात कॅव्हिटी आहेत व्हेन्स आणि आर्टरीजच्या मदत, अजून जे काही व्हेन्स आणि आर्टरीज मध्ये जे काही ब्लड फ्लो असते, त्याच्यामुळे हे जे काही आपल्या शरीराचं प्रेशर आहे ते बाहेरच्या प्रेशरला काय करते, अपोज करते, आणि त्यामुळे ते दोन्ही प्रेशर काय होतात, बॅलन्स होतात. म्हणजे आपल्या शरीरात पण तितकंच प्रेशर त्या हवेवर एक्झर्ट करते जितकी ती हवा आपल्या शरीरावर एक्झर्ट करते, आणि ते दोन्ही प्रेशर एकमेकांना काय करतात, कॅन्सल करतात. त्यामुळे आपण त्या हवेच्या दबावाखाली दबत नाही किंवा आपल्याला त्याचे काही ते दबाव काही जाणवत नाही. आणि पाण्यात पण जेव्हा आपण जातो, पाणी पण पाण्यात पण आपण जेव्हा पोहतो वगैरे, तेव्हा पण पाणी पण आपल्यावर प्रेशर तसंच एक्झर्ट करते, पण तेव्हा पण असंच आपली बॉडी पण प्रेशर एक्झर्ट करत असते अपोजिट साईडनं, त्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल होतात, आणि त्यामुळे हे काही हवेचं प्रेशर आहे, पाण्याचं प्रेशर आहे, ते आपल्याला जाणवत नाही. कळालं तुम्हाला? तर अशा प्रकारे हे होतं आपला ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचा टॉपिक. भेटूया आता आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये अशाच एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. तोपर्यंत बरोबर हा व्हिडिओ जिथे स्टॉप करून लिहिता येईल तिथे सगळं लिहून घ्यायचं, आज जे काही लिहून दिलं बोर्डवर ते बरोबर वाचन करा, अभ्यास करा, तशीच काळजी घ्या. भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. नमस्कार, धन्यवाद. Thank you.